राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि ही कायद्यात टिकली पाहिजे, कारण माझ्या आवाजात नुसते राजकारणीच माणसं नाहीत, आपले स्वतःचे अभ्यासक सुद्धा आहेत. पहिले मुकवाकडे घुसले ते 15-20 जण आहेत. तिथं ही एकट्याचा निर्णय नाही, त्याने मी पुस्तक वाचवायचं मुळदा पडलेल्या पुस्तकाचं इतके पुस्तक वाचले त्याने, त्यांच्या पानांना पानं घेणार ते काय केलेलं काय होईल, टिकल का, कोण विरोध करी, विरोध केल्यावर पुढं काय करायचं, सरसकट मराठ्यांना मिळेल का, मिळवण्यासाठी आपण काय पावलं उचलले पाहिजे, वेळ दिला पाहिजे का, ताणून धरलं पाहिजे, कोणत्या टप्प्यावर आंदोलन थांबवायचं, कोणत्या टप्प्यावर पुन्हा सुरू करायचं, याविषयी सुद्धा चर्चा झाल्या. नुसतं ताणून धरलं ते तुटलं हे बी नाही केलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना सांगितलं की तुम्हाला हा शेवटचा वेळ पण महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी, मराठवाड्याचं भागत भागलं होतं. बघा मी स्पष्ट बोलणारा माणूस, मराठवाड्याचं भागलं होतं, आपली इच्छा नाही नुसतं मराठवाड्याचं कल्याण भाव म्हणून. कोण सीट वाजली आरक्षण मिळणारी सीट वाजली ज्याला मिळालेली ती परिस्थिती आपण गांभीर्याने लक्षात घ्या की महाराष्ट्राला मिळावं, आपल्या सगळ्या भावांना मिळावं, कोणतं लेकरू कोणाचं आरक्षणापासून करून मराठा जातीवर पिढ्यांनापार एवढा अन्याय झाला आणि आता तरी मराठवाड्याला मिळतंय आणि बाकीच्यांना मिळणार नाही. त्या लेकरांच्या अन्नात माती खालायला नको, ते आपलेच लेकर आहेत. म्हणून मी हा निर्णय बदलायचा ठरवला की आणखीन थोडासा वेळ देऊन काय फरक नाही पडत. 40 वर्षे 35 वर्षे आरक्षण होतं, काय केलं आपण? काहीच नाही केलं, तसंच चढत राहिलो. आता ही लढाई थोडी थांबायची आहे आपल्याला. जवळ आरक्षण मिळत नाही तवर हे आंदोलन थांबत नाही म्हणून जरा घ्यायचा शब्द येतो का. फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मिळणं गरजेचं आहे, म्हणून थोडासा त्यांना वेळ वाढवून देऊ का नको हे तुम्हाला विचारतोय. पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.